नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर कालपासून सुखवार्ता या नव्या सकारात्मक बातमीपत्राची सुरुवात झाली आणि आज त्याची दखल प्रेक्षकांप्रमाणेच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्विट करून सुखवार्ता नावाचं बातमीपत्र सुरू केल्याबद्दल झी 24 तासचं खास कौतुक केलंय. सकारात्मक घडामोडी आणि आनंदाचे क्षण टिपणारा हा उपक्रम आहे. हा अनोखा उपक्रम सुरू केल्याबद्दल झी 24 तासचे अभिनंदन. समाजात सकारात्मक ऊर्जा वाढीला लागण्यासाठी मदत होईल अशी आशा आहे. रोज काहीतरी नवं, सकारात्मक आणि ज्यामधून आपल्याला प्रेरणा मिळेल अशा बातम्या आम्ही आपल्यासमोर सुखवार्तामधून घेऊन येतोय. आज बातमी 52 सेकंदांनी करून दाखवलेल्या एका चमत्काराची. राष्ट्रगीत नेमकं कुठलं, ते कधी म्हणावं, त्यासाठी कुठे उभं राहावं, या सगळ्यावर चर्चा आणि वाद सुरू असताना तेलंगणातल्या एका गावानं एक वेगळा उपक्रम सुरू केलाय. इथल्या एका गावातला प्रत्येक जण फक्त 52 सेकंद देशभक्तीसाठी देतो, पण त्यामुळे झालेले सकारात्मक परिणाम थक्क करणारे आहेत. जम्मी कुंटा तेलंगणातल्या करीमनगर जिल्ह्यातलं छोटस गाव. या गावातली रोजची सकाळ अत्यंत उत्साहानं भरलेली असते. अगदी एखाद्या सणासारखं वातावरण रोज गावात असतं. गेल्या काही दिवसांपासून या गावातल्या प्रत्येकाचाच दिवस जरा लवकरच सुरू होतो. त्यासाठी एक खास निमित्त आहे. या गावातल्या पोलीस स्टेशन मधले हवालदार मोहम्मद पाशा सकाळी बरोबर 7:15 पोलीस स्टेशन मध्ये पोहोचतात. त्यानंतर सगळ्यात आधी पब्लिक ऍड्रेस सिस्टीम अर्थात लोकांना संदेश देणारं यंत्र नीट करतात, कारण थोड्याच वेळात त्यावर राष्ट्रगीत सुरू होणार असतं. जम्मीकुंटा में 18 सेंटर्स में 7:55 को जनगणमन हो जाते. 7:55 को अनाउंसमेंट शुरू होगा, अनाउंसमेंट लगा देगा. अनाउंसमेंट के बाद एग्जैक्टली 8 बजे राष्ट्रीय गीत शुरू होगा. उसके बाद एक छोटा अनाउंसमेंट और एक पेट्रियाटिक सॉन्ग हो रहा. फ्रेंडली पोलिसिंग को ये एक महत्वपूर्ण कार्यक्रम शुरू कर इससे ही अटैच हो रहा. जम्मीकुंटा गावातला हा गांधी चौक. सकाळचे 8:15 वाजलेत. आता या गांधी चौकात मुलं, महिला, तरुण, वृद्ध नागरिक या सगळ्यांची हळूहळू गर्दी व्हायला लागते. गावातला प्रत्येक जण 7:45 ते 8:00 मध्ये हातातली सगळी कामं सोडून या चौकात जमतो. बरोबर 8:00 ठोक्याला पोलीस स्टेशनवरून राष्ट्रगीताला सुरुवात होते. इथे जमलेल्या प्रत्येकाला कुणीही आमंत्रण केलेलं नसतं. जो तो स्वयंप्रेरणेनं इथं पोहोचतो. दिवसभरातले 52 सेकंद देशासाठी द्यायचे एवढ्याच उद्देशानं इथे रोज गर्दी होते. ये बहुत महान चीज है. फैल रहे, पूरा लोग इन्वॉल्व हो रहे और ये लोग देशभक्ति से विकास हो जाता है और जम्मीकुंटा भी विकास हो रहा है. इससे बहुत मिलजुल के काम कर रहे लोग, पूरा मिलजुल के काम कर रहे. बहुत प्रेम से एक जने बहुत नज़दीक आ रहे. ये हमारी ज़रूरी है ना, हमारे देशभक्ति के लिए. अपन एक मिनट टाइम नहीं दिया तो कहीं को. हम भी एक स्टूडेंट ही से हम डेली 1 मिनट 52 सेकंड नहीं आए तो हम कहीं को. कईयों लोग कईयों कामों में जाते, 52 सेकंड देशभक्ति के वास्ते नहीं दिए तो टाइम कहीं को. इसलिए मैं डेली आ रहा हूँ. रोज राष्ट्रगीत म्हणण्याच्या या उपक्रमाच्या आयडियाची कल्पना जम्मीकुंटाचे पोलीस निरीक्षक प्रशांत रेड्डी यांची. आता जम्मीकुंटामध्ये हा उपक्रम सुरू होऊन 100 दिवस उलटलेत, पण ज्यावेळी रेड्डींनी या उपक्रमाची सुरुवात केली त्यावेळी आपल्या या कल्पनेला चांगला प्रतिसाद मिळेल का याबद्दल बरीच संदिग्धता त्यांच्या मनात होती. आय थॉट कॅन आय प्रोसीड कॅन आय गेट दॅट सॉर्ट ऑफ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स अँड रिॲक्शन फ्रॉम द पीपल. आय थॉट, बट इमिडिएटली द मुमेंट वेन आय थॉट टू स्टार्ट दिस इनिशिएशन 15th August, ऑन दॅट डे स्लोली देर वर
just handful of people, and 16th, 17th, 18th, slowly, day by day, there was huge response, and irrespective of the gender, everyone is coming forward. प्रशांत रेड्डींच्या राष्ट्रगीताच्या उपक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला. लोकाग्रहास्तव जम्मी कुंटामध्ये 18 वेगवेगळ्या ठिकाणी लाऊड स्पीकर बसवण्यात आले, त्यावरून एकाच वेळी राष्ट्रगीत म्हटलं जातं. जम्मी कुंटापासून प्रेरणा घेत आता जवळच्या गावांनीही राष्ट्रगीताचा उपक्रम सुरू करण्याचं ठरवलंय. पीपल फ्रॉम 10 months, 11 months old, राईट फ्रॉम 10 months, 11 months old अप टू 90 years, everybody is, they are voluntarily coming forward, they are standing on the road, even the physically challenged, mentally derailed, everyone is coming forward, and everyone is standing and paying respects to national anthem every day. Really, there is a remarkable and tremendous change, and overwhelming support is coming from across the town. रोज सकाळी 8:52 राष्ट्रगीतासाठी या एवढ्या छोट्या कल्पनेनं बरंच काही साधलंय. गेल्या 100 दिवसात गावातली गुन्हेगारी कमी झालीय, गावातले सगळेजण एकोप्यानं आणि गुण्या गोविंदानं नांदायला लागलेत. हाच तर राष्ट्रगीताचा मूळ उद्देश आहे. दिवसातली फक्त 52 सेकंद देशभक्तीसाठी दिली तर काय चमत्कार घडू शकतो, त्याचं जम्मी कुंटा हे उत्तम उदाहरण. प्रसाद भोसेकर, झी मीडिया, हैदराबाद. गावातले 4 मित्र एकत्र येतात, एक निश्चय करतात, माझं गाव सुंदर झालं पाहिजे, माझ्या गावात सुख आलं पाहिजे. या छोट्या इच्छेतून अख्ख्या गावाचं रुपडं पालटतं. पाहूया कुठे घडलाय हा चमत्कार. ही सत्य सुंदर मंगलाची आराधना गोंदियातल्या पवन तलावाकाठची. काही दिवसांपूर्वी अत्यंत बकाल झालेला हा परिसर, पण त्याचं रुपडं बदलायचंच असा निश्चय इथल्या रहिवाशांनी केला. आणि पाहता पाहता हा गोवर्धन उचलण्यासाठी अनेक काठ्या मदतीला आल्या. गोंदिया हा खर तर तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचं वैभव म्हणून मिरवण्याऐवजी इथले बहुतांश तलाव हलाकीच्या परिस्थितीत आहेत. त्यातच तलावांचा जिल्हा असला तरी पाणी टंचाईचा शाप. मग हे चित्र बदलण्यासाठी गोंदियामधल्या गोरेगावच्या तरुणांनी पुढाकार घेतला. दर रविवारी तरुणांचं श्रमदान सुरू झालं. गावातल्या सगळ्या घरांमधल्या गृहिणी सुद्धा त्यांची घरची कामं आवरून गावासाठी आणि तलावासाठी पदर खोचून कामाला लागल्या. छोट्या दोस्तांनी खारीचा वाटा उचलला. या सगळ्या कार्यासाठी युवा शक्ती फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आणि कुदळ फावडा हातात घेऊन पोरं कामाला लागली. तलावातला गाळ उपसला, त्यामुळे तलाव आणखी पाझरते झाले. साहजिकच पाणी पातळी वाढली, कमळं फुलती झाली, गावालाही भरपूर पाणी मिळायला लागलं. शासकीय मदतीला आपण वाट न पाहता आपण समयदानातून, श्रमदानातून, लोकसहभागातून एक चांगले काम आपण करू शकतो, आणि या गावात विकासासाठी या प्रकारचे कार्य, लोकांचा सहभाग त्यामध्ये असणे फार आवश्यक आहे. आणि समोर भविष्यामध्ये या ठिकाणी जर आपण एक चौकटीचं स्वरूप आपण इथं दिला तर निश्चितही चार बेरोजगार युवकांना इथं रोजगार मिळेल अशी आम्हाला आशा आहे. या उद्देशानं आम्ही इथं सर्व पुढेही कार्य करत राहणार. मग हाती घेण्यात आलं तलावाचं सुशोभीकरण. तलाव काठाला चौपाटी करण्याचा निश्चय झाला. तलावाकाठी झाडं लावली. 4 सुखदुःखाचे क्षण शेअर करण्यासाठी बाक लागली. अगदी उन्हात चालणाऱ्या पांथस्थाला क्षणभर विश्रांतीची सोयही झाली. प्रत्येक बाकावर गवताचं छप्पर आलं. बालगोपाळांसाठी बागेत खेळणी लागली आणि पाहता पाहता पवन तलावाच्या काठी अगदी गोकुळ नांदू लागलं. युवकांनी एकत्र येऊन आपल्यातली ऊर्जा सृजन कार्यामध्ये जर सकारात्मक दिशेने लावली तर खूप काही चांगलं कार्य आपण करू शकतो, आणि या सर्वांतून युवकांना एक चांगली दिशा मिळू शकते. आणि त्याचं हे उदाहरण म्हणजे पवन तलावावर जे आम्ही काम केलेलं आहे आता ते पूर्णत्व अस्तित्वात आलेलं आहे आणि अविरत असंच सुरू राहणार आहे.
सारस किंवा क्रौंच पक्ष्यांचा जिल्हा म्हणूनही गोंदियाची ओळख आहे. सारस पक्षी सुरक्षित ठेवण्याचं आव्हान गोंदिया समोर आहेच, पण सारस बरोबरच अनेक पक्ष्यांचा गोंदियात मुक्काम असतो. थंडीची चाहूल लागली की देशा परदेशातले पक्षी गोंदियात हवा पालटासाठी येतात. एकूणच पर्यावरणाची हानी पाहता गेले काही वर्ष या पक्ष्यांची संख्या कमी होत होती, पण आता पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठीही इथल्या तरुणांनी विशेष प्रयत्न हाती घेतलेत. झाडांवर पक्ष्यांची कृत्रिम घरटी बसवण्यात आली आहे. हे सौंदर्यकरण आमच्या गावच्या युवा लोकांनी सुरू केलं आहे. त्यांनी आंदोलन आहे आणि आम्ही गायत्री परिवारची महिला मंडळ त्यांना सहयोग करत आहोत आणि सर्व मिळून दर रविवारी आम्ही एक तास त्यांना देतो वेळात वेळ काढून. भविष्यात या ठिकाणी सर्व चांगलं होणार आहे आणि गावातल्या लोकांना इथे म्हणजे मोकळं फिरण्यासाठी एक वातावरण पाहिजे होतं, तर ते तयार होणार आहे. विशेष म्हणजे फक्त गावापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता हे तरुण आणखी 5 तलाव दत्तक घेणार आहेत आणि त्यांचाही विकास करणार आहेत. माझं गाव सुंदर व्हावं ही प्रेरणा या गावात रुजली, त्यातूनच गावचं आणि तलावांचं हे देखणं रूप साकारलं. कुठले तरी निधी आणि शासन दरबाराची कुठली तरी आश्वासनं यावर अवलंबून न राहताही कसा चमत्कार घडू शकतो याचं हे उत्तम उदाहरण. गोंदिया हा जवळपास 30 तलावांनी समृद्ध असा जिल्हा आहे. एक पवन तलाव बदलू शकतो तर असे सगळे तलावही बदलू शकतात आणि त्यातूनच पर्यटनाच्या दृष्टीनेही हा जिल्हा आणखी समृद्ध होऊ शकतो. गरज आहे ते फक्त मनात आणण्याची. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. लहान मुलं साधारणपणे खाऊ, खेळणी, मोबाईल गेम्स यासाठी हट्ट करतात, पण यवतमाळमधल्या एका चिमुडीचा एक वेगळाच हट्ट होता. त्या हट्टासाठी ती 3 दिवस रुसून बसली, शाळेतही गेली नाही. अखेर गेल्या कित्येक वर्षात त्यांच्या घरात जे घडलं नाही ते घडलं. बालहट्टापुढे तिचे वडील नमले, तिचा हट्ट पुरवला. ती सुरुवात होती गावातल्या एका क्रांतीची, एका उत्तम आरोग्य व्यवस्थेची. शाळेत जावं, अभ्यास करावा, खेळावं, बागडावं याच वयातली श्वेता यवतमाळच्या नेर तालुक्यातल्या इंद्रठाणा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत 4th शिकते. परिसर अभ्यास हा विषय शिकता शिकता स्वच्छतेचं महत्व समजू लागलं आणि त्याचबरोबर आपलं गाव अस्वच्छ आहे हेही तिला समजलं. श्वेताच्या घरी शौचालय नव्हतं. परिसर अभ्यासातल्या तक्त्यामध्ये एक प्रश्न होता, शौचालयाचा वापर करता का? दुर्दैवानं श्वेताला नाही असं उत्तर लिहावं लागलं आणि त्यामुळेच श्वेता प्रचंड अस्वस्थ झाली. काहीही झालं तरी घरी शौचालय हवंच असा हट्ट तिनं सुरू केला. खाऊ नको पण शौचालय बांधा असा धोशाच तिनं वडिलांकडे लावला. रुसून बसलेली श्वेता 4 दिवस शाळेतही गेली नाही. शेवटी तिच्या वडिलांनाही हा बाल हट्ट मोडवेना आणि गेले कित्येक वर्षात जे घडलं नाही ते घडलं. श्वेताच्या घरी शौचालय बांधलं. माझ्या घरी शौचालय नव्हतं तेव्हा मी सरांना 3 दिवसाची सुट्टी मागितली. सरांनी विचारले काच्यासाठी पाहिजे, तर मी म्हणाली माझ्या बाबांना मी सांगतो की शौचालय बांधा नाही पण मी शाळेत नाही जाणार. आईला सांगितले की आपण उघड्यावर गेलो तर रोगजंतू आपल्या पोटात शिरतील आणि मग आपल्याला आजार होऊ शकतो. मी एक दिवस तू शाळेतून आली आणि म्हणाली की बाबा स्वच्छालय घरी पाहिजे. नंतर मग मी विचार केला तर नाही बा, ते ती म्हणाली की शाळेत जाणार नाही, स्वच्छालय जर नसेल तर शाळेत जाणार नाही. त्यामुळे तिच्या हट्टापुढे मी काम चालू केलं. इंद्रठाणा गावाला अस्वच्छतेचा आणि हगणदारीचा शाप, तो पुसून टाकण्यासाठी श्वेताच्या शाळेनंही पुढाकार घेतला. ज्या विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नाही त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्र लिहिण्यात आली, त्यांना घरोघरी शौचालयाचं महत्व समजावून सांगण्यात आलं. आम्हाला आढळून आलं की तिच्याकडे शौचालयच नाही, त्यामुळे तिने हट्ट धरला. मुलांना आपल्या पालकांकडे तिने हट्ट धरला
की शौचालय बांधा नाहीतर मी शाळेत अजिबात जाणार नाही. पालकाला सुद्धा समजावून सांगितले आणि तिचे पालक सुद्धा समजूतदार निघाले आणि तिच्या पालकांनी शौचालय बांधण्याचे आम्हाला आश्वासन दिले. गेली कित्येक वर्ष इंद्रठणा गावातल्या अनेकांच्या घरी शौचालय नव्हतीच, पण या विरोधात अस्वस्थ होणं आणि उभं राहणं महत्वाचं. ते अवघ्या 10 वर्षाच्या श्वेतानं केलं. व्यवस्था बदलण्यासाठी नेहमी फार मोठ्या उठावांचीच गरज असते असं मुळीच नाही. महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा खेड्यातल्या छोट्याशा मुलीच्या हातूनही ही क्रांती अगदी नकळतपणे सहजपणे घडली. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्यासमोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा सुखवार्ता@gmail.com. सुखवार्तामध्ये आज इथंच थांबतोय. जाता जाता आज निश्चय सत्यसंकल्प अंगीकारण्याचा. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांचे विकार घडे हो जनी सर्वची जी.